उल्लास नगर के मानेरेगा में प्रदीप शेलर नामक युवक के साथ एक 16 वर्षीय लड़की का विवाह हुआ था जो कि मध्य प्रदेश की रहने वाली थी। ससुराल के अत्याचारों से तंग आकर इस लड़की ने गले में फंदा डालकर आत्महत्या कर ली। यह मामला विठलवाड़ी पुलिस स्टेशन में दर्ज है। मैंने तुम्हें माय बापा आनंद नहीं दिला, मैंने पलंग आदि नहीं दिली, ये नहीं दिला, ते नहीं दिला, तेस मैंने रोज रोज मग पर काल परवाच दिवस बाहर भी काढला और तिला मारल भी होतो। तिच्या नवऱ्याने पण मारल और तिच्या सासऱ्याने तिला बाहर काढून दिला और सासरा बदतमीजी करे तिच्या संगे हमेशा। तो तिने मला सांगितलं तो मी येणार होती 3 तारीखला, म्हटलं बेटा मी 3 तारीखला येईन और तिला घेऊन जाईन। रक्षाबंधनला भाऊ घ्यायला गेला, आता पण माझ्या लेकापाशी हे रिझर्वेशनचे तिकीट आहे, तो त्याच्या संगीने धाडली त्यांना, पोरीला धाडलीच नाही। तिला काय टॉर्चर काय केलं जातं? तिला यश टॉर्चर करे, तुझ्या बापीन तर तुझ्या बापाला म्हण फोन लावून सांगे की आम्हाला हे दे आम्हाला ते दे, बस यश टॉर्चर करे। लग्नामध्ये काय ठरलं होतं देण्याचं? नाही, लग्नामध्ये काहीच नाही ठरलं। तर ते म्हणे का काहीच नाही पाहिजे, आम्हाला नुसतं 5 कपडे मध्ये पाठवून द्या म्हणे पोरीला। और आता म्हणता आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, पलंग आधी पाहिजे, गोदरेजचं कपाट पाहिजे, फ्रीज पाहिजे और सोना चांदी भी मांगता ते। अरे त्यांना लयच घाई केलती दादा। कारण काय? लयच घाई करे म्हणे करणार आहे तो म्हणे आपकीच लग्न करा म्हणे तुम्ही पोरीच्या, नाही तर तुम्ही पाहून घ्या कुठं। इथला साखरपुडा झालाय, आता राहा तुम्ही 2-3 वर्षाच्या नंतर करून देऊ आपण। तो नाही म्हणे करणार आहे तर हेच वर्षी लग्न करा म्हणे तुम्ही। मला असंच वाटतं काहीतरी केला तिच्या संगी और मग तिला फाशीवरती लटकावून दिली दादा। का म्हणता तिचा सासरा दिवसभर घरीच राहतो और तो फरार आहे, तो दिसला नाही इकडं बिलकुल भी। तिचा नवरा आहे इकडं, सासू भी इकडं। पोलिसांकडे आपली मागणी काय? तुम्हाला न्याय पाहिजे बस। तुमच्या मुलीला काय त्रास होत होता त्या ठिकाणी? मुली पहिले 1 महिना ले चांगली बिलकुल खुश खबर होती, सगळे झाली भी तर सगळे जास्ती खुश होती। त्या बाद मध्ये सगळे बोलायला लागले बोल लग्न करा, आता म्हणता जबरदस्ती लग्न करून दिलं म्हणे। त्यानंतर पुरीचा फोन आला होता मला 4-5 दिवस पहिले, बोले की पप्पा बोले कुछ भी करना, लढत होती दुसऱ्या मोबाईल का फोन लावला होता, बोले पप्पा बोले काही भी करा बोले मला पलंग गादी देवाळा बोले बोल। तुम्ही म्हणलं बेटा तू लढू नको, मी तुला तुला सगळं तू जे म्हणशील ते देवाळून दे। इथलं म्हणून सनी मी ना मला बेटा तो मी बी तुला बहिर आहे, बाकी तू लढू नको, तुला पाहिजे ना पलंग आधी तू म्हणशील ना उद्या उद्या पाठव कोणाला, पसंत करून घे, मी पलंग आधी तुझ्याकडे धाडून देतो, बस मी इकडून पेमेंट करून दे। पुढं त्या फोन मायापाशी काय आला त्या आईकडेच जास्त आहे फोन। त्यानंतर मी ना बोलला की बहीण मला काही येणं होत नाही, मी पोराला पाठवतो आहे, तू पोरीला मुलीला पाठवून दे। तर म्हणे नाही बोले तुला येणंच पडी म्हणे, बोले तो कोण आहे म्हणे। मला ठीक आहे, मग या बातमध्ये पुराण गोष्ट केली लाईनवर घेऊन सनी मला, तर बोले तू कोण आहे बोले घर पे आणि आके बोले तरी वेणकुले याने मला बोले सगळ्या भावाला। त्याच्यानंतर तरी पण मी ना भाऊला बोललं की बेटा तू जा, असं मला 3 तारखेला जाणं आहे, बहिणीला घेऊन येशील, 3 तारखेला परत मी जाईन, काय गोष्ट आहे काय नाही ते पाहून घेईन। आधी आला राखीचा 1-2 दिवस पहिले, बोले बहीण चालतीये का, तो बोले पोरगी झाली तयार। तो सासू म्हणती म्हणे की तू अगं घरातून पाय काढशील म्हणे तर जिंदगीमध्ये घरामध्ये येजू नको। ते ऐकून सरी मग मी ना फोन लावला, बहीण पाठवून दे जे भी झालं मी येतो आहे, मग आपण पाहू बसून सरी गोष्ट करू काय आहे काय नाही, जिंदगी पण निभाळणं आपल्याला सगळी बहीण आहे माझीवाली। नाही बोले बोले का आम्हाला असं समजले का बोले आमचे बी काय नियम काय आहे त्या बोले, आणि त्यांच्यापाशी नियम काय ते जास्ती आहे, कारण तिघी सुना त्यांच्यापाशी नाही आहे, सगळे वेगळे वेगळे आहे। तुम्ही मुलगी काय बघून दिली तुमच्याकडे? सगळी बहीण होती मला चांगली राहीन चांगलं वागीन, पोरगा भी चांगला होता, काही वेशनी होतं त्या हिसाबाने मी ना, त्यांचा आपसमध्ये प्रेम पण होता पहिले, तर मला त्या वाटलं की भाई गलत कदम उचले त्याच्या पहिले आपण आपली इज्जत वाचवून घेऊ, त्यासाठी त्या मुलगीला तरी द्यायचा प्रयत्न केला होता म्हणून। मतलब कोणाचे राग नाही धरे काही नाही करे, लहान लेकरसारखी होती खेळत राहे ती, लहान लहान लेकरांची जीजा खात राहे, कोणाच्या काही राग नाही भरे कोणाची काही गोष्टीच्या, बस ही आता पोलीसवाले का निहाय का तिला न्याय दिलावा। आता एवढी मोठी मुलगी चाली गेली आमची कोणी दिलावू तर सकतो नाही। कोणार्क अपना शहर अपनी बातें।